यानंतर एक मोठी अपडेट आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक आज आणि उद्या बंद असेल. मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. वाहतूक एक्सप्रेस वे वरून वळवणार असल्याचं कळत आहे. तर मनोज रांगे यांचा मराठा मोर्चा आज लोणावळ्यामध्ये मुक्कामी आहे. मोर्चा पुढे जुन्या पुणे मुंबई महामार्गाने मुंबईकडे येणार आहे आणि या मोर्चामध्ये लाखो मराठा सहभागी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक आज आणि उद्या पूर्णपणे बंद असेल. तर महामार्गाची वाहतूक किवळे सोमाटणे इथून मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वळवली जाणार आहे. जे लोक जुन्या मुंबई पुणे हायवे वरून प्रवास करतात त्यांच्यासाठी महत्वाची अपडेट म्हणावी लागेल तर मनोज रांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा जो मोर्चा आहे तो मुंबईच्या दिशेनं धडकतोय. एक एक दिवस हा मोर्चा मुंबईच्या जवळ येतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आज पुणे शहरामध्ये हा मोर्चा धडकल्यानंतर आज संध्याकाळपर्यंत लोणावळ्यात आणि त्यानंतर पुन्हा पुढे मुंबईकडे कूच करणार आहेत मनोज रांगे पाटील या लाखो मराठा समाज बांधवांसोबत. आणि त्या पार्श्वभूमीवर जुन्या मुंबई पुणे महामार्गावर आज आणि उद्या वाहतूक बंद असेल आणि ती एक्सप्रेस वे वरून वळवली जाणार. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.